लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। कळमनुरी तालुक्यातील सुकळी तांडा येथे बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत श्री सेवालाल महाराज यांच्या सप्ताहाचे गावकऱ्यांच्या वतीने प्रत्येक वर्षी आयोजन करण्यात येते। त्याप्रमाणे याही वर्षी सप्ताहाचे आयोजन गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले। या कार्यक्रमात प्रत्येक दिवशी सकाळ आणि संध्याकाळी संत सेवालाल महाराजांची आरती गावकरी मनोभावे करीत असतात, तर शेवटच्या दिवशी गावकऱ्यांच्या वतीने संत सेवालाल महाराज यांचे हर्षोल्लासात पारंपरिक वेशभूषा परिधान करून व पारंपरिक वाद्यांच्या तालावर पारंपरिक नृत्य सादर करीत मिरवणूक काढण्यात आली। गावकऱ्यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमासाठी उर्मिला मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर दिलीप मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत सप्ताहाची सांगता झाली। यावेळी डॉक्टर सूरज राठोड, गुलाबराव राठोड, हेमराज राठोड, सुधाकर राठोड, मनोज राठोड, विनोद राठोड, सुभाष जाधव, प्रवीण राठोड, विश्वास पवार, रोहिदास पवार, उमेश पवार, अनिल राठोड, कृष्णा राठोड, राहुल जाधव, बंडू राठोड, सुशील राठोड, बबलू राठोड यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी बालाजी गिरी, सुकळी तांडा। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत। पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24।